जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात महसूल विभागाचं मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन होत आहे शेतकऱ्यांना नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा या ऑनलाईन पद्धतीनं दिल्या जात आहेत आणि याच्यामध्ये जाता, जाता शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली वितरित करण्यात आलेली पीक कर्ज याची माहिती सुद्धा एका क्लिकवरती एका पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्पमुदतीची पीक कर्ज दिली जातात ही अल्पमुदतीची पीक कर्ज बारा ते अठरा महिन्याची पीक कर्ज जे आहेत अशा पीक कर्जाचा बोजा खात्यावरती त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती चढवू नयेत अशा प्रकारे सुद्धा सूचना आरबीआयच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक कर्ज घेत असताना एकाच सातबाऱ्यावरती वेगवेगळ्या बँकेमधून कर्ज उचलले जातात बऱ्याच वेळा कर्ज घेत असताना बँकेकडे डाटा उपलब्ध नसतो त्याच्यामुळे बँका विविध प्रकारची चाचपणी करतात दुसऱ्या बँकेकडे कर्ज आहे का त्याच्याबद्दलची मागणी त्या ठिकाणी नोट यूज सर्टिफिकेट वगैरे मागितलं जातं शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाहक मनस्ताप होतो सातबाऱ्यावरती जर बोजा चढवला असेल तर बोजा चढवायला उशीर लागतो किंवा तो बोजा उतरवायला उशीर लागतो अशा प्रकारच्या विविध समस्या या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि बँकांना देखील भेडसावत होत्या आणि याच पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर बँकेच्या वसुलीमध्ये किंवा वेगवेगळ्या बँकेकडून एकाच शेतकऱ्याच्या माध्यमातून कर्ज घेणं अशा प्रकारचे प्रकार देखील घडत होते आणि याच्यासाठी आता महसूल विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे ज्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या त्या सातबाऱ्यावरती असलेल्या पीक कर्जाची माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे ज्यावेळेस कधी शेतकरी आता बँकेमध्ये पीक कर्जाची मागणी करणार आहे त्यावेळेस त्या सातबाऱ्यावरती पूर्वीचं कर्ज काही अवेलेबल आहे का पूर्वीचं कर्ज त्याच्यावरती काय आहे का याची माहिती त्या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यानं तो सातबारा किंवा एकाच सातबाऱ्यावरती शेतकऱ्यानं विविध बँकेमध्ये जरी पीक कर्जाची मा मागणी केली तरी त्या सातबाऱ्यावरती असलेला पूर्वीचा बोजा किंवा पूर्वीचं जे काही घेतलेलं पीक कर्ज आहे ते त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे या नवीन प्रणालीनुसार शेतकऱ्याला पीक कर्ज जा वितरित झाल्यानंतर त्याची तात्काळ नोंद या नवीन पोटल केली जाणार आहे त्याच्यामुळे सातबाऱ्यावरती आता बोजा चढवण्याच्या देखील बँकेला गरज पडणार नाही याचबरोबर जेव्हा कधी शेतकरी याच्यावरील आपलं पिक कर्ज परत भरेल त्यावेळेस तात्काळ या नोंदी त्याच्यामधून हटवल्या जाणार आहेत जेणेकरून शेतकऱ्याला पुढील कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारचे एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे लवकरच ते पोर्टल लोकार्पण केलं जाईल आणि नागरिकांना शेतकऱ्यांना बँकांना या सातबाऱ्यावर असलेल्या कर्जाबद्दलची वितरणाबद्दलची जी माहिती आहे ती आता उपलब्ध करून दिली जाणार आहे धन्यवाद